मी अलकनंदा चोपडे, 9व्या वर्गामध्ये विज्ञान भाग 2 मध्ये फिजिक्सचा जो भाग आहे त्यामध्ये कार्य आणि ऊर्जा हा धडा आता आपण बघणार आहे। आता याच्यामध्ये मी तुम्हाला कार्याची व्याख्या, कार्याचं सूत्र, कार्याचे एकक आणि कार्यामध्ये धन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य कसं घडून येतं ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। आपण हा जो धडा शिकणार आहे कार्य आणि ऊर्जा, याच्यामध्ये बघा कार्य म्हणजे काय, कार्य कशाला म्हणायचं। आता बघा आपण हे सगळे चित्र बघतोय, या चित्रामध्ये ही मीना पुस्तक वाचत आहे, अमीना हां शीला टीव्ही बघत आहे। आता हा जो कबीर आहे हा कबीर धान्याचं पोतं घेऊन तो चालत आहे। आता याच्यामध्ये आपण एवढी जी चित्र पाहतो आहे, आता आपण सगळ्यालाच कार्य झालं असं म्हणतो, कार्य झालं, काम केलं, आता आपण असं त्याला म्हणतो। आता बघा की कोणत्याही शारीरिक आणि बौद्धिक कृतीला, कोणत्याही शारीरिक आणि बौद्धिक कृतीला कार्य म्हणून म्हणण्याची प्रथा आहे। आता आपण चालतो किंवा धावतो तेव्हा आपण आपल्या शरीरातील ऊर्जा आहे ती उपयोगी आणतो। आता बलही लावताना, आता बघा हा जो आहे हा बल लावतोय, बल लावतो म्हणजे हा ऊर्जा आहे ती ऊर्जा पण त्याला लावत आहे। आता ही जी मीना अभ्यास करते आता हिनी पण कार्य केलं असं आपण म्हणतो, पण आता हे जे मानसिक कार्य आणि बौद्धिक कार्य आहे, आता या सगळ्याला कार्य म्हणता येणार नाही। शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला की आपण जे सगळे भांडे घासतो, सायकलिंग करतो, तुम्ही शाळेत जाता, हां तर याला आपण तुम्ही डेस्कवर बसता अभ्यास करता, आता हे जर आपण म्हटलं की मी कार्य केलं, काम केलं, पण आपण याला असं कार्य केलं असं म्हणू शकत नाही। तर कार्य केलं तर याला भौतिक शास्त्रामध्ये कार्याला एक विशिष्ट अर्थ आहे। आता हा कोणता अर्थ आहे की बघा एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले, आता बघा यांनी इशादनी बल याला प्रयुक्त केलं आणि बल प्रयुक्त केल्यानंतर तो चालायला लागला, म्हणजे तो एका जागेहून दुसऱ्या जागी गेला। तर एका जागेहून जेव्हा तो दुसऱ्या जागी जातो तेव्हा विस्थापन घडून येतं। कार्य म्हणजे काय, बल प्रयुक्त केले असता न त्या वस्तूचं विस्थापन झाल्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याला कार्य घडून आलं असं म्हणतात। आता कार्य घडून आलं, आता बघा ही टीव्ही बघत आहे, हिनी विस्थापन केलं नाही म्हणजे इथे कार्य घडून आलेलं नाही। आता ही मीना अभ्यास करत आहे तर ही हिचं विस्थापन झालेलं नाही म्हणजे हिने कार्य हिने केलेलं नाही। आता बघा की कार्य म्हणजे काय, तर कार्य म्हणजे बल लावलं असता, ती बल प्रयुक्त केलं असता एका जागेहून दुसऱ्या जागी जाणं म्हणजे विस्थापन होणं। तर कार्य म्हणजे बल गुणिला विस्थापन, बल आणि विस्थापनाच्या गुणोत्तराला कार्य असे म्हणतात। आता बघा कार्याचे प्रकार आहेत, कार्याचे प्रकार आहेत। आता बघा त्याच्या आधी आपण शिकू की कार्याचे एकक कोणतं आहे। आता मी तुम्हाला व्याख्या सांगितली कार्य म्हणजे काय, बल प्रयुक्त केल्यानंतर कोणत्याही वस्तूला बल प्रयुक्त केल्यानंतर ती जर त्याला विस्थापित झाली। आता आपण बघा कार्याची व्याख्या शिकलो, कार्य म्हणजे काय, आता बघा परत लक्षात ठेवा कार्य म्हणजे काय की बघा की बल लावलं असताना, बल लावलं असताना प्रयुक्त केलेलं जो बल आहे आणि प्रयुक्त केलेल्या बलाला प्रयुक्त बल केलं असता त्या वस्तूचं विस्थापन होतं आणि वस्तू विस्थापन होतं म्हणजे काय की ती वस्तू एका जागेहून दुसऱ्या जागी जाते, त्याला भौतिक शास्त्रीय दृष्टिकोनातून कार्य झालं असं म्हणता येईल। आता आपण बघू कार्य म्हणजे काय, कार्याचे एकक कोणते आहे। कार्य म्हणजे काय, बल गुणिला विस्थापन। आता एसआय पद्धतीमध्ये बलाचे एकक न्यूटन आहे आणि विस्थापनाचं एकक मीटर आहे, म्हणजेच कार्याचं एकक न्यूटन पर मीटर आहे, याला ज्यूल असं म्हणतात। म्हणजे आता एक ज्यूल म्हणजे एक न्यूटन गुणिला एक मीटर, एक ज्यूल म्हणजे एक न्यूटन गुणिला एक मीटर, एक न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने एक मीटर विस्थापित होत असल्यास घडून आलेलं कार्य म्हणजे एक ज्यूल आहे। आता बघा की कार्याचे प्रकार कोणकोणते आहेत, आता धन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य। बघा धन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य। आता बघा की आपल्या इथे भेळपुरीवाली, भेळपुरीवाला जो हे आहे
गाडी, भेलपुरी वाल्याची किंवा डोसे वाल्याची गाडी, ती जर तिला धक्का दिला तर ती सरळ जाते. सरळ दिशेने जर ती जात असेल तर तेव्हा कार्य धनकार्य होतो. म्हणजे ज्या वेळेला बलाची आणि विस्थापनाची दिशा एकच असते, म्हणजे त्यावेळेला कोण जो आहे तो 0° सेंटीग्रेडला असतो, त्यावेळेला बलाने केलेले कार्य धनकार्य असते. आता बघा, आपली एसटी बस आहे, ती सरळ सरळ जर जात असेल, सरळ जर तिचा सरळ रस्ता असेल तर तेव्हा कार्य कोणतं होतं? धनकार्य होतो. आता बघा की ज्या वेळेला बलाची आणि विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते, विरुद्ध असते, त्यावेळेला बघा ज्या वेळेला कोण असतो तो 180° अंशाचा असतो. ज्या वेळेला कोण 180° चा असेल त्यावेळेला बलाने केलेले कार्य ऋण कार्य असतो. म्हणजे दिशा जर उलट दिशेने असेल, आता बॉल मारला, आता बॉल मारला, बॉल मारल्यानंतर तो उलट दिशेने जातो, तर त्यावेळेला ते जे कार्य घडून आलं ते ऋण कार्य होतं. त्यावेळेला कोण जो आहे तो 180° वर असतो. आता ज्या वेळेस बल लावले असता विस्थापनच होत नाही आणि बल आणि विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात, तर त्यावेळेला तो कोण आहे तो 90° अंशाचा असतो. त्यावेळेला बलाने केलेले कार्य 0 असते. आता बघा, मी तुम्हाला सांगते, बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे, त्या धक्का दिल्यानंतर ती गाडी सरळ जाते, म्हणजे ते कार्य कोणतं झालं? धनकार्य झालं. तुमच्या मित्राने तुमच्याकडेल्या फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे, तुमच्या मित्राने जर आता बॉल फेकलेला आहे तर तो उलट जर वरच्या दिशेने आला, उलट जर झाला, तर त्याची दिशा सारखी नाही आहे, दिशा सारखी नाही आहे, म्हणजे बलाची आणि विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध आहे, म्हणजे ते ऋण कार्य झालं. दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणं, गिरगोट जो आहे तो आपण गोल गोल फिरवतो आहे, तर त्यावेळेला ते लंबरूप आहे, म्हणजे कोण 90° अंशाचा आहे, त्यावेळेला ते कार्य जे आहे ते 0° कार्य आहे. आता जिना चढणे, उतरणे, झाडावर चढणे, आता झाडावर चढणे, सरसर झाडावर एकाच दिशेने आपण जातोय, तर त्यावेळेला बघा ते कार्य सरळ जिना चढतोय, त्यावेळेला कार्य धनकार्य आहे. आणि गतिमान गाडीला ब्रेक लावून थांबवणे, आता याच्यामध्ये जे आहे, म्हणजे हे जे मी आता तुम्हाला उदाहरण सांगितले याच्यावरून आपल्याला धनकार्य, ऋणकार्य आणि 0° कार्य. कार्य म्हणजे विस्थापनास कारणीभूत ठरणाऱ्या वस्तूवर कार्य करणारी शक्ती म्हणून तिला परिभाषित केली आहे. आता हे सामर्थ्याच्या दिशेने शक्ती आणि विस्थापन यांचे उत्पादन म्हणून व्यक्त केले जाते. आता कार्य ला डब्ल्यू, एका ऑब्जेक्टवर जे वर्क आहे ते काम केलं जातो, आणि एफ म्हणजे झालं बल, फोर्स, एका ऑब्जेक्टवर बल ते क्रिया केलं जातो. आता कार्याचं एकक मी तुम्हाला सांगितलं की कार्याचं एकक न्यूटन पर मीटर आहे, किंवा विद्युत कार्याचं शक्तीचं एकक ज्यूल आहे. आता शक्ती आणि विस्थापन दोन्ही एकाच दिशेने असतात तेव्हा सकारात्मक म्हणजे धनकार्य केलं जातं, आणि म्हणजे त्यावेळेला बघा डब्ल्यू बरोबर एफ इंटू एस हे सूत्र असतं. आणि जेव्हा शक्ती विस्थापनाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने कार्य करते तेव्हा ते ऋण कार्य असतं, नकारात्मक कार्य असतं, त्यावेळेला डब्ल्यू बरोबर मायनस एफ इंटू एस. शक्ती आणि विस्थापनाच्या दरम्यानचा कोण 180 आहे, जर 180° पेक्षा कमी कोणात बल आणि विस्थापन असतं, आणि जर 90°च्या कोनात शक्ती आणि विस्थापन कार्य करत असेल तर केलेले कार्य 0 असतो. आता बघा की मी तुम्हाला सांगते की कार्य केव्हा होतो. आता बघा आपण बघू कार्य केव्हा घडून आलं, कोणतं कार्य घडून आलं. आता बघा की सुमा तलावामध्ये पोहत आहे, म्हणजे तिने कार्य केलेलं आहे, म्हणजे तिने शक्ती म्हणजे बल आणि विस्थापनाचा बल लावते आहे, आणि बलाच्या साह्याने ती एका जागी दुसऱ्या जागी जाते आहे, म्हणजे विस्थापन करते आहे, म्हणजे तिने कार्य केलेले आहे. आता बघा की गाढव आपल्या पाठीवर एक भार टाकीत आहे. दुसरे उदाहरण सांगते, पवन गिरणी विहिरीवरून पाणी उचलते आहे, हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात, इंजिन ट्रेन खिचत आहे, धान्य उन्हात वाळून जात आहे, वायू ऊर्जेमुळे एक नाव बोट फिरत आहे. आता बघू आपण, भार वाहताना गाढवाला वरच्या दिशेने एक शक्ती लागू करावी लागेल, म्हणजे विस्थापन लंब दिशेने आहे, म्हणजे त्याचं कार्य 0 आहे.
म्हणजे आता हा जो गाढव आहे हा गाढव आपल्या पाठीवर नुसताच भार ठेवू नये, भार ठेवू नये, भार ठेवून तो लंब स्वरूपामध्ये आहे, लंब दिशेने आहे आणि तो एका जागेहून दुसऱ्या जागी जात नाही, म्हणजे विस्थापन करत नाही, म्हणजे त्यांनी त्याचं कार्य शून्य आहे. आता बघा तिसरं उदाहरण सांगते मी, पवन गिरणी विहिरीवरून पाणी उचलते. एक पवन मिल पाणी उपसा करण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध कार्य करते, म्हणून विहिरीचे पाणी उचलण्याचे काम पवन मिलद्वारे केले जाते. आता बघा की इंजिन ट्रेन खिचत आहे, आता रेल्वे खिचण्यासाठी इंजिन शक्ती लागू करते, त्यामुळे ट्रेन बलाच्या दिशेने जाऊ शकते, म्हणून त्याच दिशेने ट्रेनमध्ये विस्थापन होतं, म्हणजे ट्रेन एका जागेहून दुसऱ्या जागी जाते आहे. आता बघा की हिरव्या वनस्पती प्रकाशसंश्लेषण करतात. आता सौर ऊर्जेच्या उपस्थितीत सौर ऊर्जा आता हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात, म्हणजे आता ह्या हवेमधील कार्बन डायऑक्साईड आणि मुळाद्वारे शोषण केलेलं पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते, ग्लुकोज सारखा अन्न घटक तयार होतो, म्हणजे आता ह्या विस्थापनाचं काम करत नाही, म्हणजे इथे कार्य झालेलं नाही. धान्य उन्हात वाळून जात आहे, म्हणजे सौर ऊर्जेच्या उपस्थितीत धान्य हलत नाही, म्हणूनच सूर्यप्रकाशात धान्य वाळवण्याच्या प्रक्रिये दरम्यान केलेलं कार्य शून्य आहे. आता वायू ऊर्जेमुळे एक नाव बोट फिरत आहे. आता जेव्हा बोट फिरत आहे म्हणजे ती फिरत आहे, म्हणजे विस्थापनाची क्रिया करत आहे, म्हणजे इथे कार्य झालेलं आहे. आता आपण बघू की पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहावर गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने कोणते कार्य केले जाते. आता बघा मी परत हा प्रश्न तुम्हाला सांगते की पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहावर गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने कोणते कार्य केले जाते. तर जेव्हा एखादा उपग्रह पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याच्या प्रत्येक टप्प्यावर उपग्रहावर गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीची दिशा त्याच्या विस्थापनाच्या दिशेने लंबवत असते, म्हणूनच गुरुत्वाकर्षणाच्या बळावर बळाने उपग्रहावर केलेले कार्य शून्य असतं. कार्य कोणतं असतं? शून्य. आता कार्य शून्य आहे म्हणजे त्याचा कोन आहे 90 आणि बल लावले असता म्हणजे विस्थापन होत नाही आणि बल आणि विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात. एखाद्या वस्तूवर कार्य करणाऱ्या कोणत्याही शक्तीच्या अनुपस्थित तिथे विस्थापन होऊ शकते. आता विचार करा, हा पण एक प्रश्न मी तुम्हाला म्हणते की एखाद्या वस्तूवर कार्य करणाऱ्या कोणत्याही शक्तीच्या अनुपस्थित तिथे विस्थापन होऊ शकते. आता बघा आपण याचं उत्तर बघू की होय होऊ शकतो, एखाद्या वस्तूवर कार्य करणाऱ्या कोणत्याही शक्तीच्या अनुपस्थित विस्थापन होऊ शकतो, कारण जेव्हा एखादी वस्तू एका ओळीत एका जागेपासून दुसऱ्या बिंदू सरळ रेषेत जाते तेव्हा विस्थापनाची शक्ती लागू केल्याशिवाय होते, नाही तर कारण प्रत्येकाच्या पृष्ठभागावर विस्थापन करण्यासाठी शक्ती शून्य असू शकत नाही आणि काही काही शक्ती तिथे आवश्यक आहे. आता बघा की एखाद्या व्यक्तीने 30 मीटर त्याच्या डोक्यावर भार डोक्यावर त्याने गवताचा भार त्याने डोक्यावर ठेवलेला आहे आणि त्याला कंटाळा आला, आता त्याने काम केले आहे का असे आपण म्हणू शकतो का? बघा परत मी तुम्हाला म्हणते की एखाद्या व्यक्तीने 30 मीटर त्याच्या डोक्यावर गवताचा भार ठेवला आणि कंटाळा आला तर त्याने काम केले का? तर ती व्यक्ती कार्य करत नाही, कारण लागू केलेल्या शक्तीच्या दिशेने कोणतेही विस्थापन होत नाही आणि शक्ती उभ्या दिशेने वरच्या दिशेने कार्य करते, म्हणजे आता हा जो भार ठेवून उभा आहे तर यांनी विस्थापन केलेलं नाही, विस्थापन केलेलं नाही म्हणजेच यांनी कार्य केलेलं नाही. आता बघा की पुढचं मी तुम्हाला सांगते आहे की शक्ती म्हणजे काय. शक्ती म्हणजे बघा की काम करण्याचा दर, काम करण्याच्या दराला शक्ती असे म्हणतात. आता कार्य करण्याची दिशा जी आहे, आता ती जर दिशा सरळ म्हणजे आता बघा ठोकळा आपण धरला, विस्थापनाची दिशा सरळ आहे आणि बलाची दिशा उभी आहे, बलाची दिशा उभी आहे आणि विस्थापनाची रेषा सरळ आहे, तर कार्य करणाऱ्या शक्तीची दिशा ही विस्थापनाच्या दिशेने लंबवत आहे, म्हणजे तिथे काम कसं झालं? शून्य झालं. बघा आता परत सांगते की ज्या वेळेला बल लावले असताना विस्थापन होत नाही
तर त्यावेळेला कार्य कसं असतं, शून्य असतं, आणि बलाची आणि विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते, त्यावेळेला बलाने केलेले कार्य ऋण कार्य असतं, आणि बलाची आणि विस्थापनाची दिशा एकच असते, त्यावेळेला कार्य धन असतं. आता बघा, गतिज ऊर्जेचं समीकरण मी तुम्हाला सांगणार आहे. ऊर्जेचे प्रकार आपण बघितले, ऊर्जेचे गतिज ऊर्जा, स्थितिज ऊर्जा, ऊर्जा अक्षतेचा नियम आपण बघितला. आज आपण बघा, न्यूटननी सांगितलेलं गतिज ऊर्जेचं समीकरण आहे ते मी तुम्हाला सोडवून दाखवते आहे. आता हे परीक्षेमध्ये आपल्याला सोडवलेलं विचारतात, त्याच्यामुळे आता इकडे बघायचं. आता वस्तुमान म्हणजे एम वजन. आता हे जर वजन स्थिर अवस्थेत असेल तर बलामुळे ती वस्तू कशी झाली, गतिमान झाली. आता याच्या आधी मी तुम्हाला सांगितलंय की यू म्हणजे कोणता, सुरुवातीचा वेग, आणि त्याला काय लावा लागेल, वेगाला बल लावा, आणि बल लावलं असताना सुरुवातीचा वेग, नंतर शेवटचा वेग, आणि ज्या वेळेला वेगामध्ये जो बदल होतो, वेगातील बदलाच्या दराला त्वरण असं म्हणतात. तर त्वरणाला ए हा शब्द आहे, नंतर सुरुवातीचा वेग यू, नंतर शेवटचा वेग व्ही, आणि बल लावलाला तर बलाला शब्द आहे एफ. आणि एका जागेहून दुसऱ्या जागी ज्या वेळेला आपण जातो त्याला शब्द आहे विस्थापन. याच्यावरून आता आपल्याला गतिज ऊर्जेचे समीकरण शिकायचं आहे. आता बघा, आपण आता कार्य, कार्याची व्याख्या आपण शिकलो. कार्य म्हणजे काय, बल. कार्य म्हणजे काय आता, की बल गुणिला विस्थापन. बल किंवा विस्थापन, आताच मी तुम्हाला सांगितलं की कार्य केव्हा घडून येत आहे, की कार्य म्हणजे काय, एखाद्या वस्तूवर बल, कार्य म्हणजे काय, की एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीय दृष्ट्या कार्य घडून घडून आले असे आपण म्हणतो. म्हणजे आता ही कार्य, कार्य म्हणजे कोणतं झालं, बल, आणि विस्थापन झालं. आता बघा, न्यूटनचा दुसरा नियम आहे, आता एफ ची किंमत, एफ बरोबर एम ए. आता एफ ची किंमत आपण भरली एम ए, आणि एस म्हणजे काय झालं, विस्थापन. आता त्याच्यामध्ये न्यूटनचा बघा जे समीकरण आहे, गतिविषयक समीकरण, तर हे गतिविषयक समीकरण आता आपण वापरलेलं आहे, एस बरोबर यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता बघा की एस, आता यू ची किंमत जर शून्य भरली तर शून्य गुणिला टी, म्हणजे कोणत्याही संख्येने शून्यानी जर गुणलं तर ती संख्या कशी राहते, शून्य. आणि प्लस हाफ एटी स्क्वेअर, म्हणजे एस बरोबर शून्य प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता हा शून्य हे झाला, एस बरोबर हाफ एटी स्क्वेअर, म्हणजे आता कोणती किंमत झाली, कोणतं समीकरण वापरलं आपण, डब्ल्यू बरोबर एफ इंटू एस. एफ ची किंमत कोणती झाली, एम आणि एम म्हणजे वस्तुमान, आणि ए म्हणजे त्वरण, म्हणजे हे कशाचं सूत्र झालं, बलाचं. आता बघा, या किमती आपण या सूत्रामध्ये भरल्या, एम ए प्लस हाफ एटी स्क्वेअर, म्हणजे आता डब्ल्यू बरोबर एफ इंटू एस, म्हणजे एफ ची किंमत आपण भरली एम ए, आणि एस ची किंमत भरली हाफ एटी स्क्वेअर, म्हणजे डब्ल्यू बरोबर काय झालं, एम ए इंटू हाफ एटी स्क्वेअर, म्हणजे डब्ल्यू बरोबर हाफ एम. आता बघा की ए आणि ए चा वर्ग, ए आणि ए चा काय झाला, वर्ग, हाफ एटी स्क्वेअर. आता न्यूटनचं समीकरण, आता पहिलं समीकरण जे आहे, v इज इक्वल टू यू प्लस एटी. आता यू ची किंमत आपण बघा, यू ची किंमत शून्य भरली, म्हणजे v बरोबर झिरो प्लस एटी, म्हणजे v बरोबर काय झालं, एटी. आणि याचा जर आपण स्क्वेअर केला, v स्क्वेअर म्हणजे आता एटी स्क्वेअर. आता w बरोबर m आणि एटी स्क्वेअर. आता याला म्हटलं बघा, आता केई म्हणजे आता बघा हाफ एम व्ही स्क्वेअर, म्हणजे डब्ल्यू. आता केई बरोबर काय झालं, डब्ल्यू, आणि डब्ल्यू म्हणजे काय झालं, वर्क, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे जी गतिज ऊर्जा आहे त्याचं सूत्र झालं हाफ एम व्ही स्क्वेअर. आता याच्यावरून बघा, मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं सांगते आहे, आणि दोन तीन उदाहरणावरून तुम्ही मला सांगा की कार्य घडून आलं, कार्य घडून आलं. आता बघा, मी तुम्हाला म्हणते की कौसर यांनी होमवर्क केलेला आहे, पूर्ण असाइनमेंट त्यांनी पूर्ण केलेलं आहे, आणि तर त्यांनी कार्य केलं का, नाही, कार्य करतो करणार नाही, कारण त्यांनी काय झालं की त्यांनी विस्थापन केलं नाही, म्हणजे त्यांनी कार्य घडून आणलं नाही. आता बघा की हा समीर,
कॉम्प्युटरवर बसलेला आहे, कॉम्प्युटर चालवतोय, पण त्यांनी कार्य केलेलं नाहीये, म्हणजे त्यांनी विस्थापन म्हणजे विस्थापन केलेलं नाहीये. आता बघा, सचिन प्लेज फुटबॉल ऑन द ग्राउंड. सचिन हा खेळतो आहे, फुटबॉल खेळतोय, म्हणजे तो विस्थापन करतोय, बॉल लावतोय बॉलला आणि विस्थापित होतोय, म्हणजे त्यांनी कार्य घडून आणलं. आता कुली कॅरियरचे हेवी सुटकेस फ्रॉम द रिक्षा स्टँड टू द ट्रेन. आता कुलीनी सुटकेस आपल्या डोक्यावर घेतली आहे आणि तो चालतोय गाडीच्या दिशेने, रेल्वेच्या दिशेने चालतोय, म्हणजे तो विस्थापित आहे, बलही आहे त्याच्याजवळ आणि तो विस्थापित आहे, म्हणजे त्यांनी कार्य केलेलं आहे. आता कार्य म्हणजे काय, की वर्क इज द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस. आता याचे तीन हे आहे, धनकार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य. आता तुम्ही मला सांगा की भेळपुरीवाला आपली गाडी ढकलत आहे, तो सरळ दिशेने ढकलत आहे, त्यावेळेला धनकार्य झालेलं आहे. आता समीर इज लिफ्टिंग ए बुक फ्रॉम द टेबल. नंतर बॉडी इज लँडिंग अक्रॉस ए सरफेस आणि वर्क डन बाय यू व्हाईल लिफ्टिंग ए बकेट. आता याच्यावरून तुम्ही सांगा की हे कोणकोणते कार्य झाले, पॉझिटिव्ह झाले, निगेटिव्ह झाले की झिरो कार्य झाले. बघा, आपण बघा कार्य आणि ऊर्जा या धड्यामधलं कार्याचे कार्य म्हणजे काय, कार्य कसे घडून येते आणि कार्याचं सूत्र काय आहे, बल आणि विस्थापन यांचा काय संबंध आहे, आणि कार्याचे प्रकार धनकार्य, ऋणकार्य आणि शून्य कार्य, हे हा भाग मी तुम्हाला शिकवलेला आहे. धन्यवाद.